विद्यार्थ्यांचा होमवर्क बंद करण्याचा शिंदे सरकारचा विचार, शिक्षक आणि पालकांशी चर्चा करून निर्णय घेणार शिक्षण मंत्र्यांची माहिती। ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला तर मुंबई पुण्यासाठी पुढचे 24 तास धोक्याचे, जोरदार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। आमचं सरकार येण्यापूर्वीच वेदांता गुजरातकडे गेला, फडणवीसांचं उत्तर, वेदांतासाठी काहीही न करणारे आम्हाला शिकवतात, मवियावर टीका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमोल कोल्हेंना धक्का, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं स्वराज्य रक्षक नाव बदलून धर्मवीर नामांतर। पुण्यामध्ये सेक्स तंत्रा शिबिराचं आयोजन रद्द, झी 24 तासच्या बातमीनंतर पोलिसांना जा कारवाईच्या हालचाली। राज्यात लंपी रोखण्यासाठी आता जनावरांसाठीही क्वारंटाईन सेंटर, तर राज्यातल्या सर्वच गुरांचं होणार मोफत लसीकरण। बुलढाण्यात एसटीमुळे विचित्र अपघात, एसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे दोन तरुणांचे हात कापले, दोघांची प्रकृती गंभीर, झी 24 तासच्या बातमीनंतर अपघाताच्या चौकशीचे आदेश। सध्याचं युग युद्धाचं नाही, पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सबुरीचा सल्ला, युक्रेनसोबत चर्चेनं शांततेचा मार्ग शोधण्याचं मोदींचं आवाहन, समरकंदमध्ये मोदी पुतीन भेट। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24